मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे सेल्समॅन, लेखक निमेश कदम. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. दुपारचा एक वाजला तसं राधिका लगबगीने टी व्ही समोर बसली. तिची आवडती मालिका सुरू होणार होती. जेवण तयारच होतं. हे झालं की जेवण संध्याकाळपर्यंत झोप काढायची, मग उठून रात्रीच्या जेवणाची तयारी करायची आणि मुकून कामावरून यायची वाट बघायची. आज तिचा दिनक्रम झाला होता. महिन्याभरातच या टिपिकल जगण्याला ती कंटाळली होती. मुकुंदला ती म्हणाली होती, निदान शेजारी राहायला येईपर्यंत तरी नवीन बंगल्यात जाण्याचा बेत पुढे ढकलू. पण नाही, नवीन लग्न झाल्यावर तुला भाड्याच्या घरात आणणारच नाही मी, हे मनाशी पक्क ठरवून बसला होता तो. त्यांच्या हनीमूनवरून परतायच्या आत सगळं सामान बंगल्यात शिफ्ट झालं होतं. सुरुवातीचे दिवस फार आनंदात गेले. नवीन घर म्हणून हौशेने समोर गार्डन केलं, झोपाळा बसवला, गच्चीवर आडोसा पकडून गरमागरम चहा आणि कांदा भाजी खात पाऊसही एन्जॉय केला. पण मुकुंदाचं ऑफिस सुरू झालं आणि ती एकटी पडू लागली. बाजूच्या बंगल्याचा सौदा झाला होता. तिला आशा होती तिथे एखादी फॅमिली आली तर तिचा वेळ तरी जाईल. अजून तरी तिला हेच बोरिंग आयुष्य अजून काही दिवस जगायचं होतं. बेलच्या आवाजाने राधिकाला जाग आली. तिने घड्याळात पाहिलं, 2:15 झाले होते. नुकताच कुठे डोळा लागला होता आणि झोप बिघडवायला कोणीतरी आलं. थोड्या नाखुशीनेच तिने आतलं दार उघडलं. सेफ्टी डोअरच्या जाळीतून बाहेर एक माणूस तिच्याकडे पाहत होता. उभट चेहरा, बसक नाक, बारीक केस, जरासं टक्कल पडायला सुरुवात झालेली. अंगात चौकडींचा पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट, खांद्यावर तिरपी घेतलेली एक मोठी बॅग. गर्दीमध्ये उभा राहिला तर हरवून जाईल असा माणूस. त्याच्या तोंडावर मात्र मोठा हसू आणि आनंद दिसत होता. ते बघता क्षणी तिला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. ती काही विचारणार तितक्यात तोच घडाघडा बोलू लागला, नमस्कार मॅडम, तुम्ही मला ओळखत नाही पण मी सांगतोय ते फक्त 2 मिनिटं ऐकून घेतलं तर कदाचित तुमचा खूप फायदा होऊ शकतो. मी जेनीराम कंपनीकडून आलोय. आमची कंपनी विविध प्रोडक्ट्स बनवते जे तुमच्या घरगुती गरजा पूर्ण करण्यास खूप उपयोगी पडतील. आमच्याकडे प्रत्येक थांबा थांबा, ठीक आहे तुम्ही सगळं विकता ते, पण मला काही विकत घ्यायचं नाही, त्याला मध्येच थांबवून ती म्हणाली. आहो मॅडम, फक्त एकदा बघा तरी मी काय विकतोय ते. सगळ्या वस्तू एकदम रास्त दरात आहेत. कपडे आणि अंग दोन्हीसाठी वापरता येईल असा 2-in-1 साबण, भाजी चिरणे एकदम सोपं करणारा कटर, लादी पुसायचा मॉप ज्याने तुम्हाला बिलकुल वाकावं लागणार नाही, लादी पुसून जर कंबर दुखत असेल तर त्यासाठी वेदनाशामक क्रीम पण आहे आपल्याकडे. एक ना अनेक प्रोडक्ट्स मॅडम. हे बघा, असू द्या तुमच्याकडे प्रोडक्ट्स, पण आम्ही सगळं सामान आणून ठेवलं आहे घरी. मला खरंच कसली गरज नाही, या तुम्ही. मॅडम फक्त एकदा कॅटलॉग तरी बघा आमचा, कदाचित तुम्हाला काही असं सापडेल, या तुम्ही. इतकं बोलून राधिकाने त्याच्या तोंडावर दरवाजा लावून घेतला. परत कुणी डिस्टर्ब करू नये म्हणून तिने बेल बंद करून टाकली. सोफ्यावर पडून ती परत झोपायचा प्रयत्न करू लागली. 3 वाजली तरी तिला काही झोप यायची लक्षणं दिसत नव्हती. शेवटी ती उठून बसली. मनातल्या मनात त्या सेल्समॅनला दोष देत ती किचनमध्ये आली. आता जाग आलीच आहे तर मुकुंदासाठी पुरणपोळ्या करायचा बेत तिने ठरवला. बरेच दिवस बिचारा तिला सांगत होता. आज त्याला सरप्राईज देऊ असा विचार करत ती तयारीला लागली. काम करता करता तिच्या डोक्यात मगाशी घडलेला प्रसंग आला. साधा होता बिचारा तसा, आपण उगाच तुसडेपणाने वागलो मगाशी, तसा थोडा बावळट वाटला, पण पोटापाण्यासाठी करावं लागत असेल काम. मनात हा विचार सुरू असतानाच समोरून एक आवाज आला, मॅडम मॅडम. अनपेक्षित आवाजामुळे दचकून तिच्या हातून मैदा सांडला. तिने समोर पाहिलं, खिडकीत तो सेल्समॅन उभा होता. तिने रागात डाफरली, काय हो तुम्ही आज कसे आलात आणि खिडकीत काय करताय? सॉरी मॅडम, तुम्हाला घाबरवायचा हेतू नव्हता माझा. सॉरी काय, असे खिडकीत कोण येतं अचानक आणि तुम्ही इथे काय करताय अजूनपर्यंत? सांगितलं ना मगाशी जा म्हणून. हा मॅडम, मी तुमच्या आजूबाजूंच्या घरामध्ये सामान विकायला गेलो, पण अजून या भागात कुणी राहायला आल्याचं दिसत नाही. दुपार वाया गेली माझी तशी. इथे का परत आलात पण तुम्ही? मला काही नकोय सांगितलं ना तुम्हाला?
मॅडम, उन्हा तानाचा फिरतोय, तहानेने घशाला कोरड पडली आहे, थोडं पाणी मिळेल का म्हणून विचारायला आलो होतो. बेल वाजवली तुमची, पण चुकून बंद झाली असेल तुमच्या हातून कदाचित, म्हणून मग असं खिडकीत यावं लागलं मला. हा ओके, देते पाणी, थांबा, राधिका वरमून म्हणाली. फ्रीजमधून थंड पाणी ग्लासात काढून तिने खिडकीतूनच ग्लास पुढे केला. धन्यवाद मॅडम, माणूस की अजून मेली नाही म्हणायची तर. ग्लास घेत हसत हसत तो म्हणाला. खाली सांडलेल्या मैद्याला राधिका झाडूने बाजूला करू लागली. तसा खिडकीतून त्याचा आवाज आला. मॅडम, आओ याचसाठी तर म्हणत होतो, आमचा मॉप घ्या, साफसफाई एका झटक्यात होऊन जाईल. वैतागून राधिका त्याच्याकडे पाहू लागली, पण त्याचं बोलणं थांबलं नाही. आमच्याकडे मॅडम तुम्हाला किचनमध्ये लागणाऱ्या हर तऱ्हेच्या वस्तू आहेत. आता हा बघा ना, त्याने आपल्या बॅगमधून एक लांब चाकू बाहेर काढला. त्याच्या अचानक केलेल्या कृतीने राधिकाच्या काळजात धडकी भरली. घाबरू नका मॅडम, भाजी कापायला इतकं चांगला चाकू तुम्हाला कुठेच मिळणार नाही. धार तरी इतकी की काही सहज कापू शकेल, हे बघा. इतका बोलून त्याने त्याच्या बोटावरून चाकू फिरवला. रक्ताची रेष बोटावर उमटली. हे बघा, इतका धारदार. आणि काळजी नका करू, सेफ्टी म्हणून यासोबत ब्लेड गार्ड पण देतो आम्ही. हे बघा, ठेवा तो आत, राधिकाने घाबरतच म्हटलं. मला काहीही नकोय, पाणी पिऊन झालं असेल तर या तुम्ही आता. ठीक आहे मॅडम, थोडा उदास दिसत तो उतरला. हा ग्लास ठेवा तिथेच खिडकीत, घेईन मी नंतर. इतकं बोलून राधिका आत घरात आली. त्या माणसाच्या विक्षिप्त वागण्याची तिला थोडी भीतीच वाटू लागली होती. आता तो निघून जाऊ दे अशी प्रार्थना करत ती हॉलमध्ये थोडा वेळ बसून राहिली. जरा वेळाने किचनच्या दरवाज्यातून तिने डोकावून पाहिलं, खिडकीत कुणी नव्हतं. सुटकेचा निश्वास सोडत तिने खिडकीतला ग्लास उचलला आणि परत पुरणपोळीच्या तयारीला लागली. सगळ्या पोळ्या बनवण्यात 2 तास गेले. संध्याकाळचे 6 वाजत आले होते. हिवाळ्याचे दिवस असल्याने एव्हानाचा अंधार पडू लागला होता. आता बाकी जेवणाच्या तयारीला तिने सुरुवात केली. वाटण काढण्यासाठी मिक्सरचं बटन दाबलं तरी मिक्सर काही सुरू होईना, लाईट गेली होती. वैतागून राधिका बेडरूममध्ये येऊन मेणबत्त्या शोधू लागली. अंधार व्हायच्या त्या शोधून ठेवलेल्या बऱ्या. इतक्यात गच्चीवरून तिला काहीतरी पडल्याचा आवाज आला. आपला शोध थांबवून ती वर जाणाऱ्या जिन्याकडे निघाली आणि अर्ध्या रस्त्यातच थबकली. गच्चीच्या दारातून आवाज आला. नमस्कार मॅडम, राधिकाची भीतीने तारंबळ उडाली. तो सेल्समॅन दारातून घरात येत होता. तुम्ही आज कसे आलात, गच्चीवर काय करताय तुम्ही माझ्या? ते मॅडम, मी काम संपवून घरी निघालोच होतो की माझी नजर तुमच्या गच्चीवर गेली. दोरीवर तुम्ही कपडे सुकत घातले आहेत, पण ती दोरी फारच बारीक आहे हो. आमची कंपनी नायलॉनची एकदम मजबूत आणि टिकाऊ दोरी विकते. पाऊस पाण्याने ऊन वाऱ्याने हिचं काहीच बिघडत नाही. हिची मजबूती समजवायला डेमो देणं हा सर्वोत्तम पर्याय होता. हे बघा तर, इतकी मजबूत आहे की मी या दोरीने तुमच्या गच्चीवर चढलो आणि ही तुटली नाही. आहे की नाही खरी मजबूती? हे बघा, तुम्ही ठीक नाही करत आहात. चालते हो आधी माझ्या घरातून, मी पोलिसांना फोन करेना. निघा आधी तुम्ही. घाबरलेल्या राधिकाने जमेल तितक्या धीराने त्याला धमकी दिली, पण तो काहीच ना ऐकल्यासारखा जिन्यावरून खाली येऊ लागला. हे बघा मॅडम, लाईट पण कशी अचानक जाते. कारण अनेक असू शकतात, वीज कपात, फ्यूज आणि ओव्हरलोड. आपल्याकडे सगळ्यावर उपाय आहे मॅडम. हा बघा, तुमच्या घरच्या सारखाच फ्यूज. ही मशीन घरच्या कनेक्शनला लावली तर वीज बिल 50% कमी येतं. एमर्जन्सीसाठी ही टॉर्च लाईट सोलार आणि सेल दोन्हीवर चालते. एकदा वापरून तर बघा. राधिकाने बाजूलाच असलेल्या लँडलाईनचा रिसिव्हर उचलला. मी पोलिसांना फोन लावते. तुम्हाला जेलमध्ये जायचं नसेल तर ते यायच्या आधी निघा. तिने परत धमकी दिली आणि तिच्या काळजात चर झालं. रिसिव्हरमधून टोन ऐकू येत नव्हती. कनेक्शन बंद होतं तरी धीरे पटून तिने नाटक केलं. हॅलो पोलीस, मी राधिका चिटणीस. माझ्या घरात एक माणूस. फोन बंद आहे मॅडम. तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच तो बोलला. आमची कंपनी मेटलचं कव्हर पण विकते. विजेच्या फोनच्या तारांना काही इजा होऊ नये म्हणून लावायला, नाहीतर अशा गरजेच्या वेळीच ती दगा देतात. थांबा, मी दाखवतो एक नमुना. त्याने बॅगेत हात घातला तशी राधिका किंचाळत बेडरूममध्ये पळाली आणि बेडरूमचं दार कडी लावून बंद केलं. तो दाराबाहेर उभा राहून दार वाजवत होता. राधिका स्वतःला वाचवण्यासाठी रीडिंग लॅम्प पकडून उभी होती. मॅडम ऐका तर, पूर्ण दिवसभर फिरलो आज, काहीच विकलं गेलं नाही. एकदा फक्त बघून घ्या, मी दाखवत होते. हे बघा, तुम्ही हे चूक करताय. चालते हो माझ्या घरातून आधी.
माझ्या मोबाईलने मी पोलिसांना फोन लावला आहे, येतीलच ते थोड्या वेळात, त्याआधी शेवटची संधी आहे तुम्हाला पळून जायची. मनोमन आपल्या मूर्खपणाला शिव्या देत राधिकाने त्याला घाबरवण्याचा शेवटचा प्रयत्न केला. पळण्याच्या घाईमध्ये ती हॉलमध्ये चार्जला लावलेला आपला मोबाईल घ्यायला विसरली होती. मॅडम, तुमचा चार्जरही जुना झाला आहे आता. माझ्याकडे मस्त 3-in-1 चार्जर आहे, तू वापरून बघा किती लवकर फोन चार्ज होईल तुमचा ते. हाही प्रयत्न फसल्याचे बघून तिने शेवटची धमकी दिली. हे बघा, माझे मिस्टर येतील आता थोड्या वेळात, त्यांनी जर तुम्हाला घरात पाहिलं तर मारून मारून पोलिसात देतील तुम्हाला. ते यायच्या आधी चालते व्हा. अरे वा, साहेब आले तर चांगलेच मग. तर तुम्हाला माझे प्रोडक्ट आवडले नसतील मॅडम, पण साहेबांना ते नक्की आवडतील, मला शंकाच नाही. राधिकाच्या अंगावरून भीतीने काटा आला. मुकुंद येईल घरात अंधारलेल्या, आणि हा माणूस अंधारात त्याची वाट पाहत असेल. नाही, त्याला तर याची कल्पना पण नसेल. छे, हे होता कामा नये. मॅडम, ऐका तर माझं. भीतीने तिचं डोकं काम करत नव्हतं. लवकरच यातून काही मार्ग काढायला हवा. अचानक दार उघडून पळ सुटायचं का, तिच्या मनात विचार आला. नको, बॅगेत चाकू घेऊन फिरतो हा वेडा, खोली बाहेर पडायला नको. मॅडम, दार उघडा ना, फक्त थोडा वेळ द्या मला, काहीतरी नक्की आवडेल तुम्हाला, मग मी माझ्या घरी जायला मोकळा आणि तुम्ही तुमच्या कामासाठी. राधिकाला कल्पना सुचली. धावत जाऊन तिने बेड स्टँड चेक केला. मुकुंदने तिला हवी असलेली साडी आणायला 4,000 ठेवले होते. तिने पटकन पैसे घेतले आणि दाराखालून बाहेर सारले. हे घ्या पैसे, द्या तुम्हाला हवं ते. खरं का मॅडम, मला माहीत होतं तुम्हाला काहीतरी नक्की आवडेल. काय देऊ बोला तुम्हाला? काही द्या, पण द्या आणि जा तुम्ही फक्त. असं कसं मॅडम, कस्टमरला आवडल्याशिवाय वस्तू कशी देणार आम्ही? सांगा ना तुमची चॉईस काय आहे. हवं तर सगळ्याची ट्रायल घेऊ शकता तुम्ही. द्या ती दोरी, मॉप, चाकू, जितकं येईल यात तितकं द्या, पण अजून पैसे नाहीत माझ्याकडे, इतकंच घेऊ शकते मी. राधिकाने रडू कसं बसावरून उत्तर दिलं. ठीक आहे मॅडम, तुम्हाला 3 पॅकेट दोऱ्या, 10 मीटर लॅम्प, 2 चाकू, 4 मॉप देतो, सोबत 1 चार्जर पण. इतकी खरेदी केली म्हणून आमच्या कंपनीकडून 4 वडे साबणाच्या फ्री मॅडम. हो हो, जे द्यायचं आहे ते द्या. दार तर उघडा मॅडम वस्तू घ्यायला, तिथेच ठेवा दारासमोर, घाबरतच राधिका म्हणाली. थोडा वेळ बाहेर पूर्ण शांतता झाली. राधिकाने सुटकेचा निश्वास सोडला आणि दारावर अचानक थाप पडली. मॅडम, वाईट मानू नका, पण पुरणपोळ्यांचा मस्त सुगंध येतोय घरात, सुग्रण आहात माझ्या मते तुम्ही. घ्या त्या, राधिका ओरडली. तुमच्यासाठीच बनवल्यात, घेऊन जा सगळ्या, पण मला एकटं सोडा आता प्लीज, रडविल्या आवाजात ती म्हणाली. थँक्यू मॅडम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल आणि पुरणपोळ्यांबद्दल, चविष्ट झाल्यात. तुम्हाला भेटून आनंद झाला खूप. चला मग येतो मी, राम राम. बाहेरचं दार लावल्याचा आवाज आला. राधिका मोठ्याने हुंदके देत रडू लागली. बेडरूमचं दार खोलून बाहेर यायची तिची हिंमत झाली नाही. रात्री कधीतरी बेडरूमचं दार कोणीतरी वाजवलं, तशी राधिका दचकून उभी राहिली. पलीकडून आवाज आला, राधा, ए राधा. मुकुंद कामावरून आला होता. राधिका दार उघडून रडत रडत त्याला बिलगली. काय झालं राधिका? मी बेल वाजवली पण दार उघडलं नाही कुणी, मग माझ्या चावीने दार उघडून आलो, तू आत मिठ्ठ काळो. काय झालं रडायला तुला, आणि सामान कसलं पडलं इथे? मुकुंदने चौकशी केली. तिला बसवून पाणी दिल्यावर ती थोडी शांत झाली. घडलेला सगळा प्रकार तिने मुकुंदला सांगितला. त्याने लगेच पोलिसांना फोन केला आणि ती नको म्हणत असतानाही डॉक्टरही बोलावले. पोलिसांनी येऊन तिचा कबुली जवाब घेतला. आर्टिस्ट समोर बसवून त्या माणसाचं स्केच बनवून घेतलं. सगळा पंचनामा संपायला पहाट झाली. डॉक्टरांनी तिला तपासून सगळं काही ठीक असल्याचं सांगितलं. झोप नाही आली तर त्यासाठी झोपेच्या गोळ्या देऊन ते निघून गेले. मुकुंद राधिका खूप थकले होते, पण त्या घरात अजून राहायला ती तयार नव्हती. शेवटी ते दोघं सामान घेऊन तिच्या एका मैत्रिणीकडे गेले. थकलेल्या राधिकाला झोपवून मुकुंद एजंटकडे गेला. घराचा सौदा करायचा होता 3 महिन्यानंतर. राधिका आणि मुकुंद आता भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. बंगल्याचा सौदा पूर्ण झाला की नवीन फ्लॅट घ्यायचा मुकुंदचा विचार होता. राधिका येवना बरीच सावरली होती. त्या वेड्याचा मात्र अजून काही पत्ता लागला नव्हता. पोलीस आपलं काम करतच होते. इथे आजूबाजूला तरी रहिवासी होते. त्यांच्यासोबत तिची चांगली ओळख झाली होती. बंगल्यासारखं तिला इथे एकाकी वाटत नव्हतं. मुकुंदने महिन्याभरापासून कामाला जायला सुरुवात केली होती. आशीष दुपारी जेवण उरकून राधिका टीव्ही पाहत बसली होती तेव्हा फोनची रिंग वाजली.
तिने फोन कानाला लावला आणि पलीकडून आवाज आला, नमस्कार मॅडम, किती मेहनत घ्यावी लागली तुम्हाला शोधायला, मला माहीत आहे का? अहो त्या दिवशी तुम्हाला सुट्टे परत द्यायचे तर राहूनच गेले, मग कधी फ्री आहात मॅडम तुम्ही? सुट्टे द्यायला येतो. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.